नमस्कार, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस व आईक्यूसी यांच्या वतीने गेले 22 जून पासून आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही व्याख्यान असतील, काही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील, काही वर्कशॉप असतील, हे झालेले आहेत। आज या व्याख्यानाचं जे पुष्प आहे, हे पुष्प कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस कॉमर्स विभागाचे प्राध्यापक एस एम जोशी सर हे ग्राहक संरक्षण याच्यावरती देणार आहेत। जोशी सर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा याचे सहसंघटक व प्रबोधन विभाग प्रमुख म्हणून गेले 1994 पासून हे काम करत आहेत। ग्राहक पंचायत सांगली या स्वयंसेवी संस्थेमध्ये ते काम करत असताना ग्राहक जागृती ही महत्त्वाची आहे, ग्राहक संरक्षण झालं पाहिजे, यासाठी त्यांनी केवळ महाविद्यालय नाही आहे तर समाजामध्ये आणि अनेक शाळांच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत। ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थेच्या वतीनं आयोजन केलेले जे काही व्याख्यानं आहेत त्या व्याख्यानामध्ये सुद्धा सरांनी की अनेक पद्धतीची व्याख्यानं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज ग्राहक संरक्षण ही एक आवश्यकता मानली जाते, कारण आपण कुठेही गेला तर ग्राहकाची फसवणूक केली जाते। आपण 1% प्रॉफिटसाठी किंवा बेनिफिटसाठी की 9% शासनाचा आपण कर बुडवतो आणि कोणत्याही स्वरूपामध्ये की आपण घेतलेली वस्तू जी आहे त्याची रिसीट जी आहे हे रिसीट मागत नाही आहे आणि मग 1% देशाचं 9% नुकसान करतो। म्हणजे ग्राहक संरक्षण नुसतं नाही आहे तर ते आपल्या व्याख्यानातून राष्ट्रहित कसं महत्त्वाचं आहे, ग्राहकाचं संरक्षण म्हणजे राष्ट्राचं संरक्षण आहे, राष्ट्राची आर्थिक बाजू सक्षम करायची असेल तर ग्राहक संरक्षण केलं पाहिजे, ग्राहकामध्ये जागृती केली पाहिजे, यावरच आजचंही व्याख्यान ते देणार आहे। महाविद्यालय व आयकेशी या वतीनं मी माननीय जोशी सरांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आयक्यूएससी यांच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यान 22 जूनपासून आपल्याकडे आयोजित केलेला आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज मी ग्राहक संरक्षण या संदर्भात आपल्याशी हितगुज साधणार आहे। या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंके सर, आयक्यूएससी प्रमुख डॉक्टर पी एम पाटील सर आणि या कार्यक्रमासाठी जो टेक्निकल स्टाफ आहे प्रकाश निकम, संदीप पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं प्रथमतः मी आभार मानतो आणि माझा जो विषय आहे तो विषयाला मी सुरुवात करतो। 21वं शतक हे जागतिकीकरणाचं शतक म्हणून आपण ओळखतो आणि जागतिकीकरण ही संकल्पना ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला बाजारपेठा हा एक सर्वात महत्त्वाचा घटक या जागतिकीकरणामध्ये आहे। जागतिकीकरण अनेक बाबतीत आहे परंतु त्याच्यामध्ये बाजारपेठांचं जागतिकीकरण ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाची असल्यामुळं आज जग ही एक बाजारपेठ बनलेली आहे आणि ज्यावेळेला आपण बाजारपेठ ही संकल्पना विचारात घेतो त्यावेळेला बाजारपेठेशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे ग्राहक, की ज्या ग्राहकाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक या बाजारपेठेमध्ये केली जाते आणि ती फसवणूक जर टाळायची असेल, ती फसवणूक जर आपल्याला थांबवायची असेल तर या ग्राहकाचं बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या घटकाकडून होणारं जे शोषण आहे,
जी लूट आहे, जी फसवणूक आहे, ती कमी करणं किंवा ती थांबवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आज गरज आहे. आणि त्या दृष्टीनंच ग्राहक संरक्षण हा विषय मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे ग्राहक आणि दुसरा आहे संरक्षण. मग नेमका ग्राहक कोण? तर जनरली आपण असं म्हणतो की आर्थिक व्यवहारामध्ये जो देणारा आणि घेणारा हे जे दोन घटक असतात त्यातला जो घेणारा जो घटक आहे त्याला आपण ग्राहक म्हणतो. एखादी वस्तू किंवा एखादी सेवा ज्या वेळेला आपण मोबदला देऊन खरेदी करत असतो, मग तो मोबदला रोख स्वरूपात असेल, उधारीच्या स्वरूपात असेल, किंवा अलीकडच्या काळामध्ये जी हायर परचेस सिस्टीम आहे किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे त्या इन्स्टॉलमेंट सिस्टीमच्या माध्यमातून असेल, कुठल्याही पद्धतीनं ज्या वेळेला आपण हा आर्थिक व्यवहार करतो त्यावेळेला आपण हा आर्थिक व्यवहार करणारा जो घटक आहे तो ग्राहक या व्याख्येमध्ये येतो. याच्यामध्ये एक बाब आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे की एखादी वस्तू आणि एखादी सेवा जर आपण कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता किंवा मोबदला देण्याचं मान्य न करता जर आपण घेत असू तर कायद्याच्या दृष्टीनं आपण ग्राहक या व्याख्येमध्ये येऊ शकणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर फक्त देण्याघेण्यापुरतीच ग्राहकाची व्याख्या मर्यादित आहे का? तर ग्राहक या संकल्पनेची व्याप्ती ही प्रचंड आहे. आणि ती किती प्रमाणात आहे? तर ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असं म्हणतात की आईच्या उदरामध्ये असणारं बालक जे या जगात अजून यायचं आहे ते सुद्धा ग्राहक या व्याप्तीमध्ये येतं आणि या जगातनं गेलेला व्यक्ती सुद्धा ग्राहक या व्याख्येमध्ये येतो. कारण या दोन्हींच्या बाबतीमध्ये म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळासाठी सुद्धा आपण आईच्या माध्यमातून काही सेवा, काही औषधं किंवा काही इतर गोष्टी खरेदी करत असतो की ज्या आईच्या माध्यमातून बाळासाठी आपण खरेदी करत असतो आणि या जगातनं गेलेल्या माणसासाठी सुद्धा आपण काही वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे या जगात येण्यापूर्वीपासून सुद्धा आपण ग्राहक या व्याख्येमध्ये येतोय आणि या जगातनं गेल्यानंतर सुद्धा आपण ग्राहक या व्याख्येमध्ये येतोय. एवढी प्रचंड व्याप्ती या ग्राहक या संज्ञेची. आता याच्यामध्ये देशातल्या राष्ट्रपतीपासून ते सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा समावेश या ठिकाणी होतो. ग्राहक या संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला एक बाब विचारात घ्यायला लागेल, ती म्हणजे एखादा समाजातला कुठलाही घटक म्हणजे एखादा व्यापारी मग ग्राहक याच्यामध्ये येतोय की नाही, एखादा उद्योगपती ग्राहक या व्याख्येमध्ये येतोय की नाही. तर आपल्याला असं लक्षात घेता येईल की ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल त्यावेळेला तो त्या व्यवसायाच्या भूमिकेमध्ये असेल, परंतु प्रत्यक्षात त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःसाठी काही वस्तू, काही सेवा इतरांच्याकडनं खरेदी कराव्या लागतील आणि त्यामुळं तो व्यक्ती सुद्धा ग्राहक या व्याख्येमध्ये आपल्याला समाविष्ट झालेला दिसतो. दुसरी एक व्याख्या अशी सांगितली जाते ग्राहकाची, ती म्हणजे ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं जातं. की अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही क्षेत्राचा जर आपण विचार केला, साधारणपणे आपण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, वितरण आणि सेवा अशा प्रकारचं विभाजन आपण अर्थव्यवस्थेमध्ये करतो. या तिन्ही क्षेत्रामध्ये कुठलंही उत्पादन जर अर्थव्यवस्थेमध्ये करायचं असेल तर त्या उत्पादनाला ग्राहक असेल तरच ते उत्पादन केलं जातं. ग्राहकाशिवाय एखाद्या वस्तूचं उत्पादन ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र जर हे व्यवस्थितरित्या जर चालवायचं असेल तर या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्राहक हा महत्त्वाचा, मग ते एखादं उत्पादन असेल किंवा एखादी सेवा असेल. आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ग्राहकाकडं पाहिलं जातं आणि त्या दृष्टीनं आपल्याला असं म्हणता येईल की ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे की ज्या कण्यावर संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चक्र हे त्या ठिकाणी फिरत असतं. आता ग्राहक ही संकल्पना लक्षात घेतल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे संरक्षणाचा. आता आपण तर 1947 स्वतंत्र झालोय, आज 70-72 वर्ष होत आली. आता या 70-72 वर्षामध्ये आज तर आपण स्वतंत्र आहोत, मग आपल्याला कुणापासून संरक्षणाची गरज आहे? स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जर बघितला तर आपल्याला माहित आहे की भारताच्या एकूण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर 750 वर्ष आपल्यावर मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि या दोघांनी राज्य करत असताना आपली प्रचंड लूट केली. अर्थात त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचंही काही कारण नाही, कारण ब्रिटिश आपल्याकडं काय आपलं कल्याण करण्यासाठी आलेले नव्हते, ते आपल्यावर लुटायलाच आलेले होते, आपल्याला आपली लूट करायलाच आलेले होते. मग आता ब्रिटिश जाऊन तर 70 वर्ष होऊन गेली, मग आता कुणाला कुणापासून संरक्षण पाहिजे? आता तर राज्यकर्ते आपले आहेत, व्यापारी आपले आहेत, उद्योगपती आपले आहेत, पण दुर्दैवानं
स्वातंत्र्यानंतर जी संकल्पना आपल्याला अपेक्षित होती की स्वराज्य निर्माण होईल, पण ते दुर्दैवाने स्वराज्य आपल्याकडे निर्माण झालं नाही. आणि एकूण जर आपण स्वातंत्र्यानंतरची ग्राहकांची झालेली लूट, झालेली पिळवणूक, सर्वसामान्य लोकांची झालेली फसवणूक याचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की एक वेळ इंग्रज परवडले पण त्याच्यापेक्षा प्रचंड लूट आपल्याच देशातल्या लोकांनी आपल्याच देशातल्या लोकांची केलेली. आणि मग त्याच्याबद्दल आपण जर आकडेवारी जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून एखाद्या उत्पादकांच्यावर, व्यापाऱ्यांच्यावर, शासकीय अधिकाऱ्यांच्यावर धाडी टाकल्या जातात, त्यावेळेला त्यांच्याकडून जमा झालेली संपत्ती किंवा त्या धाडीमध्ये उघडकीस आलेली संपत्ती जर आपण बघितली तर ही सर्व संपत्ती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना लुटून या लोकांनी मिळवलेली ही संपत्ती असते. आणि त्यामुळे ही लूट एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे की स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याच देशातील ग्राहकांना आपल्याच देशातील या व्यापाऱ्यांच्याकडून, राजकर्त्यांच्याकडून किंवा या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून त्यांची होणारी जी लूट आहे ती लूट थांबवण्यासाठी संरक्षणाची मागणी करावी लागते. आता हे संरक्षण आपण कसं मिळवू शकतो? तर साधारणपणे आपल्याला माहीत आहे की कुठल्याही बाबीपासून आपल्याला संरक्षण जर मिळवायचं असेल तर ते साधारणपणे दोन मार्गाने मिळवता येत. त्यातला पहिला मार्ग आहे त्याला आपण म्हणतो कायद्याच्या माध्यमातून संरक्षण. की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला संरक्षणाची गरज असेल किंवा समाजातल्या एखाद्या घटकाला संरक्षणाची गरज असेल तर असा घटक सरकारकडे जातो आणि सरकारला सांगतो की आमच्यावर अशा प्रकारचे अन्याय होत आहेत आणि त्या अन्यायापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही एखादा कायदा करा. आणि मग शासन त्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करत असत. आणि मग असेच अनेक कायदे आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी झाले. आणि त्याचाच एक भाग म्हणून 1986 साली 24 डिसेंबर 1986 आपल्या देशातल्या सार्वभौम पार्लमेंटनं ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा कायदा प्रथमतः निर्माण केला. आणि त्या माध्यमातून या ग्राहकाचं संरक्षण करण्यासाठी एक अत्यंत साधा, सोपा, सुटसुट असा कायदा आपल्या देशामध्ये निर्माण झाला. आजच भारत सरकारनं या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि आजपासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा आजपासून संपूर्ण देशामध्ये लागू होतो. की 1984 कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही लुपहोल्स होते ते दूर करून बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या जागतिकीकरणाच्या या संदर्भामध्ये, बदलत्या बाजारपेठांच्या संदर्भामध्ये आणि त्यातील वेगवेगळ्या होणाऱ्या बदलांच्या अनुषंगिक ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या नवीन तरतुदी भारत सरकारनं केलेत आणि त्या माध्यमातून ग्राहकाचं संरक्षण व्हावं या दृष्टीनं हा कायदा आजपासून संपूर्ण देशामध्ये लागू होतोय. आणि त्यातून ग्राहकांना त्यांचं संरक्षण करण्याचा एक कायदेशीर मार्ग या कायद्याच्या माध्यमातून तयार होतो. असे अनेक कायदे आपल्या देशामध्ये याच्या पूर्वीपासूनही आहेत. आता हा कायदा लागू होतोय, परंतु पुढचा भाग असा निर्माण होतो की केवळ कायदे करून संरक्षण होऊ शकतं का? तर आपला अनुभव असा सांगतो की आपल्या देशामध्ये हजारो कायदे आहेत, परंतु दुर्दैवानं भारतासारख्या महाकाय देशामध्ये अशा कायद्यांची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की कायदे लोकांच्यासाठी केले जातात परंतु ते लोकांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि पर्यायानं मग त्या कायद्यांच्या माध्यमातून होणारं संरक्षण किंवा त्या कायद्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीत. ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा सुद्धा याला अपवाद नाही. 86 साली झालेला हा कायदा आजही लोकांच्यापर्यंत तो पोहोचले नाही ज्यांच्यासाठी, ज्या सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी हा कायदा केला गेलेला आहे तो कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कायद्याची जी अंमलबजावणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे तेवढी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे झाली नाही. पर्यायानं ग्राहकांचं या कायद्याच्या माध्यमातून अपेक्षित असणारं संरक्षण फारसं झालेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळं मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की कायद्यानं जरी कायदे आपल्यासाठी केलेले असले तरी कायद्यापासून सर्वांचं संरक्षण होईलच असं नाही. आणि त्याच्यासाठी मग दुसरा महत्त्वाचा मार्ग आपल्याकडे निर्माण होतो की जर कायदा आहे, कायद्याच्या ठिकाणी तो कायदा आपल्याला म्हणता येईल, परंतु इतर बाबींमध्ये जर आपण बघितलं तर या कायद्याबरोबरच दुसरा एक मार्ग सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे आपणच शहाणं झालं पाहिजे. मग आपण शहाणं झालं पाहिजे म्हणजे नेमकं काय?
तर आपण जनरली बघतो बघा की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या देवतांची कॅलेंडर असतं. त्याच्यामध्ये एक शंकराचं कॅलेंडर असतं की ज्या कॅलेंडरमध्ये शंकराला तीन डोळे दाखवलेले. मग आपण असा विचार करायला पाहिजे की फक्त शंकरालाच तीन डोळे आहेत का हो? तर केवळ शंकराला तीन डोळे नाहीत, प्रत्येक आपल्या प्रत्येक व्यक्तीला तीन डोळे आहेत. जे आपल्याला दिसतात ते दोन डोळे, तरी तिसरा डोळा जो आहे ज्याला आम्ही ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ग्राहक डोळा असं म्हणतो, त्यालाच आपण माहितीचा डोळा असं म्हणतो, ज्ञानाचा डोळा असं म्हणतो. हा ग्राहक डोळा जर आपण जागृत केला, हा ग्राहक डोळा जर आपण जर प्रत्यक्षात उघडला, तर निश्चितपणे या ग्राहकांचं होणारी जी लुबाडणूक आहे, जी लूट आहे, ती लूट थांबवण्यामध्ये आपण सक्षम करू ठरू शकू. आणि त्या दृष्टीनं हा माहितीचा डोळा, हा ज्ञानाचा डोळा, हा ग्राहकाचा डोळा आपण सर्वांनी जर उघडला, तर निश्चितपणे आपण आपल्या होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण करू शकू. मग आता हे संरक्षण या माहितीच्या डोळ्या माध्यमातून आपण कसं करू शकू? तर साधारणपणे आपण प्रत्येकानं जर लक्षात घेतलं की कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये आपली जी फसवणूक होते ती साधारणपणे 4 ते 5 मार्गानं केली जाते. कुठलाही व्यक्ती आर्थिक व्यवहारामध्ये जर आपल्याला फसवायचं असेल तर ह्या 4 ते 5 मार्गाचा अवलंब करत असतो आणि त्यातून आपली फसवणूक होत असते. तर अशा वेळेला हे मार्ग कोणते आहेत आणि त्या मार्गापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण काय जागृती करायला पाहिजे, किंवा आपण किती त्या ठिकाणी जागृत राहायला पाहिजे, या संदर्भात जर आपल्याला माहिती झाली तर निश्चितपणे आपण या फसवणुकीपासून आपलं संरक्षण करू शकू. आणि त्यामुळं या संरक्षणाचे मार्ग जर आपण जर विचारात घेतले, फसवणुकीपासून आपल्या संरक्षणाचे मार्ग विचारात घेतले, तर साधारणपणे यातला जो पहिला मार्ग आहे त्याला म्हणतो आपण वजनाच्या माध्यमातून फसवणूक. की साधारणपणे कुठलेही आर्थिक व्यवहार आपण ज्यावेळेला एखादी वस्तू खरेदी करत असतो, त्यावेळेला अशी वस्तू खरेदी करत असताना ज्या वजनाची वस्तू आपल्याला अपेक्षित असते ती वजनाची वस्तू आपल्याला दिली जात नाही, आपल्याकडून मोबदला पुरेपूर घेतला जातो. परंतु अशी वस्तू कमी वजनाची दिली जाते किंवा कमी वजन मुद्दामून आपल्याला दिलं जातं आणि आपण त्याच्याकडे फारसं लक्ष न देता अशा वस्तू खरेदी करत असतो. अगदी एक त्याचं साधं उदाहरण जर आपण घेतलं तर साधारणपणे आपली अपेक्षा काय असते एखादी वस्तू ज्या वेळेला आपण खरेदी करत असतो, उदाहरणार्थ आपण समजा बाजारामध्ये भाजी आणायला गेलेलो आहे आणि अशी भाजी आणताना आपल्याला जर 1 किलो भाजी घ्यायची असेल, साधारणपणे भाज्यांचे दर आपण बघितले आता 50 रुपये 70 रुपये 80 रुपये किलोच्या दरम्यान आहे. दुकानदार म्हणेल ती किंमत आपण द्यायला तयार आहे, परंतु त्यावेळेला त्यानं आपल्याला त्या वजनाची भाजी देणं अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात आपल्याला असं लक्षात येतं की अशी भाजी आपल्याला योग्य त्या वजनाची मिळत नाही. त्याचे कारण काय असतात? तर त्याचा जे तराजू असतो तो 1857 भांड्यातला असतो, तो कधी पासिंग केलेला असतो की नाही आपल्याला माहीत नाही. त्याच्यामध्ये जी वजनं वापरली जातात ती वजनं कधी पासिंग केलेली असतात माहीत नाही. अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या बाबीमध्ये बातम्यांमध्ये ऐकतो बघा की अशी वजनं करत असताना वजनाच्या खाली लोहचुंबक ठेवणं, दोन पारड्यांचं वजन सारखं नसणं, वजन तराजूचा हातात धरून वजन करणं. कारण आपल्याकडे ज्यावेळेला तराजू हातात धरून वजन केला जातो त्यावेळेला दुर्दैवानं त्याच्यामध्ये अनेक अशा हातचलाका केल्या जातात की जेणेकरून तुम्हाला कमी वजनाचा माल तुमच्यामध्ये मिळेल. आणि ग्राहक म्हणून आपण काय करायला पाहिजे, अशा वेळेला आपल्याकडे आपली जबाबदारी आहे की आपण ज्या वजनाच्या माध्यमातून, ज्या तराजूच्या माध्यमातून वजन घेतोय, माल घेतोय, तो तराजू चांगला आहे का, तो तराजू योग्य प्रकारे त्यांना धरलेला आहे का. अर्थात कायदा असं सांगतो की हातात तराजू धरून वजनच करायचं, परंतु आपल्याकडे सर्रास बाजारामध्ये बघतो आपण की हे वजन तराजू हातात धरून केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये त्याला हात चलाकी करायला जागा मिळते. दुसरं आहे ते म्हणजे आपण त्यातली वजनं कधी हातानं बघायला बघतो का? बघत नाही. अनेक वेळेला विशेषतः दुधाच्या बाबतीमध्ये असं घडतं की दुधाचं लिटरचे जे माप आहे ते माप आपण कधी बघतच नाही, त्याची लांबी रुंदी उंची किती आहे आपल्याला माहीत नाही. आणि मग त्याचा गैरफायदा हे व्यापारी लोक घेतात, हे गवळी लोक घेतात. आणि मग ते काय करतात की त्या मापाला, त्यांच्याकडे दोन प्रकारचे माप असतात, एक दूध घेण्यासाठी वेगळं असतं आणि दूध देण्यासाठी वेगळं असतं. दूध घेण्यासाठी जे माप असतं ते आतनं तासलेलं असतं की जेणेकरून त्याचा व्यास मोठा होईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षात दिसताना जरी 1 लिटर दूध आपल्याला दिसत असलं तरी प्रत्यक्षात तो आपल्याकडनं 1.25 लिटरच्या दरम्यान दूध घेत असतो. आणि ज्यावेळेला दूध आपल्याला द्यायची पाळी येते त्यावेळेला तो दुसरा माप घेत असतो. ते माप त्यानं एकतर खालनं बुडातनं ते ठोकलेलं असतं किंवा त्याचा वरचा जो उंचीचा भाग असतो ज्याच्यामध्ये दांडा लावलेला असतो त्याच्या वरचा भाग तो कापून टाकलेला असतो की जेणेकरून आपल्याला
एक लिटर दूध घ्यायचं असेल तर ते प्रत्यक्षात एक लिटर मिळतच नाही, 800-900 मिली ते दूध मिळतं. अनेक पिशव्यांच्या मध्ये ज्या वेळेला आपण दूध घेत असतो त्यावेळेला अनेक पिशव्यांचं दूध आपण कधीच मापून बघत नाही. अनेक वेळेला असे व्यापारी उद्योजक काय करत असतात की प्रत्यक्षात एक लिटरच्या पिशवीमध्ये 900 मिलीच दूध भरलेलं. मध्यंतरी अशी गोष्ट शासनानंच उघडकी लागलेली होती की अनेक नामवंत कंपन्यांच्या एक लिटरच्या दुधामध्ये 900 मिली 950 मिली प्रत्यक्षात दूध त्या ठिकाणी. म्हणजे या माध्यमातून वजन प्रत्यक्षात कमी देणं, या माध्यमातून आपली फसवणूक केली जाते. दुसरं आपण त्याच्यामध्ये मार्ग बघतो त्याला म्हणतात किमतीच्या माध्यमातून फसवणूक. की आपल्याला अपेक्षा अशी आहे की कुठल्याही व्यापाऱ्यानं एखादी वस्तू विकत असताना योग्य त्या किमतीला ती विकली पाहिजे, ज्याला आपण उचित व्यापार असं म्हणतो, उचित दाम त्यांना आपल्याकडनं घ्यायला पाहिजे. पण प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला असं दिसतं की अनेक वस्तूंच्या किमती या आवाजच्या 10 त्या ठिकाणी घेतल्या जातात, त्याच्यावर छापल्या जातात. म्हणजे एकीकडं आपण म्हणतो की मायबाप सरकार हे लोकांच्या रक्षणासाठी आहे, परंतु या सरकारनं वस्तूच्या खरेदी विक्रीमध्ये एक कायदाच असा जाहीर केलेला आहे ज्याला आपण MRP ऍक्ट असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये या उत्पादकांना व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सरकारनं सूट दिलेली आहे की तुम्हाला पाहिजे ती किंमत त्याच्यावर छापा आणि या ग्राहकांच्या कडून कायद्यानं ती वसूल करा. कारण हा कायदा असा सांगतो की या वस्तूवर छापलेल्या किमतीपेक्षा एक पैसा सुद्धा तुम्हाला ज्यादा घेता येणार नाही, पण ही मुळात किंमत किती छापावी याच्यावर कुठलंही बंधन सरकारचं नाही. उत्पादक पाहिजे ती किंमत त्याच्यावरती छापू शकतो आणि कायद्याने ती ग्राहकांच्याकडनं वसूल करू शकतो. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर आपण जनरली याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की छोट्या प्रमाणातली वस्तू आपण घेतली तर ती आपल्याला महाग मिळते आणि मोठ्या आकाराची वस्तू घेतली तर आपल्याला स्वस्त मिळते. म्हणून आपण काय करतो, बाजारामध्ये एखादी वस्तू दैनंदिन स्वरूपाच्या खरेदी करत असताना मोठं पॅकिंग आपण घ्यायला जातो, आपल्याला वाटतं ते स्वस्त मिळतं. पण प्रत्यक्षात आज बाजारात जर आपण बघितलं, साधं उदाहरण आपण घेऊया की 50 ग्रॅमची कोलगेटची पेस्ट आपण जर घ्यायची म्हटली तर त्याच्यावर 5 रुपये MRP आहे, 5 रुपयाला ती आपल्याला मिळते. पण तेच जर 100 ग्रॅमची पेस्ट आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर त्याच्यावर किंमत किती छापायला पाहिजे, व्यावहारिक नुसार आपल्याला माहित आहे की 5 रुपये 50 ग्रॅमला असतील तर 10 रुपये 100 ग्रॅमला असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात 100 ग्रॅमच्या पेस्टवर आपल्याला 25 रुपये 30 रुपये 35 रुपये किंमत छापलेली दिसते आणि त्या किमतीला आपल्याला ती वस्तू विकली जाते. याचा अर्थ असा आहे की अर्थशास्त्रातला हा जो नियम आहे की कमी किमतीच्या वस्तूचं पॅकिंग करायला खर्च जास्त येत असतो, वास्तविक त्याच्या किमती जास्त पाहिजे, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला दिसत नाही. कारण आपल्या अज्ञानाचा आपल्या जागरूक नसण्याचा फायदा या कंपन्या घेतात आणि आपण मग महिन्याचं सामान एकदम भरायचं आहे, मग मोठी पॅकिंग घेतलं की स्वस्त मिळेल, या आशेनं आपण मोठं पॅकिंग घेतो, त्याच्या किमती आपण बघत नाही, किमतीची तुलना करत नाही. अशा अनेक जवळजवळ 40 ते 45 वस्तू आपल्याला दैनंदिन व्यवहारातल्या वापराच्या अशा दिसतील की ज्यांचं पॅकिंग कमी पॅकिंग असेल तर कमी किंमत आहे, जास्त पॅकिंग असेल, जास्त ग्रॅमचं पॅकिंग असेल तर जास्त किंमत त्याची वाढत जाते. आणि ही किंमत किती वाढत जाते तर 40-40, 50-50, 60-60% आपल्याकडनं जास्त किमती घेतल्या जातात, त्याच्यावर छापल्या जातात. म्हणजे MRP च्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की छापलेली किंमत ही मॅक्झिमम रिटेल प्राईस आहे. ग्राहक म्हणून आपण याच्यामध्ये बार्गेनिंग करायला शिकलं पाहिजे, आपल्याला जी किंमत परवडते त्या किमतीला आपण वस्तू मागायला पाहिजे. आणि त्यामुळं अशा ज्या किमती आहेत, विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीमध्ये, त्यांच्या जर पॅकिंग आपण बघितलं त्याच्यावर हजारोच्या मत किमतीमध्ये किमती छापलेल्या असतात, प्रत्यक्षात वस्तू त्या आपल्याला शेकडोच्या किमतीमध्ये मिळतात. म्हणजे कितीही किंमत छापा आणि तुम्हाला पाहिजे तेवढी किंमत ग्राहकांच्याकडे सक्तीनं कायद्याच्या आधारे लुटा, अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यानंच या ग्राहकांच्या लुटीसाठी केलेली आहे. आणि त्यामुळं अशा किमतीच्या बाबतीमध्ये आपण ग्राहक म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की छापलेली किंमत ही मॅक्झिमम आहे, मिनिमम कितीला तो आम्हाला देतोयस हे आपण ग्राहक म्हणून त्या दुकानदाराला विचारलं पाहिजे, त्याच्या बार्गेनिंग करायला आपण शिकलं पाहिजे, त्याला परवडेल त्या किमतीला तो वस्तू आपल्याला देईल, त्याच्यावर छापलेल्या किमतीला वस्तू घेतलीच पाहिजे असं बंधन आपल्यावर नाही. कारण ती जास्तीत जास्त विक्रीची किंमत आहे, ती त्याच किमतीला वस्तू आपण घेतली पाहिजे असं त्याच्यावर कुठलंही बंधन नाही. आणि त्यामुळं किमतीच्या बाबतीमध्ये आपण जर असं किमतीमध्ये घासाघीस करायला शिकलो तर निश्चितपणे आपल्याला या किमतीच्या माध्यमातून होणारी आपली जी लूट आहे ती लूट आपण थांबवू शकतो. तिसरा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण म्हणतो दर्जाच्या माध्यमातून फसवणूक. आपण त्याला क्वालिटी असं म्हणतो की कुठलीही वस्तू कुठल्याही ग्राहकाची अपेक्षा असते
की मी जी किंमत देऊन वस्तू घेणार आहे ती वस्तू चांगल्या दर्जाचीच मला असली पाहिजे. पण दुर्दैवानं भारतामध्ये क्वालिटी हा भागच एवढा दुर्लक्षित आहे की आपण एखादी वस्तू घेत असताना बघा त्या वस्तूवर लिहिलेलं असतं एक्सपोर्ट क्वालिटी. आता एक्सपोर्ट क्वालिटी याचा अर्थ काय आहे की जी वस्तू दुसऱ्या देशातल्या लोकांच्यासाठी तयार केलेली आहे मग भारतातल्या लोकांच्यासाठी वस्तूची क्वालिटी काय तर ती क्वालिटी कुठं छापली जाते आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याला दुय्यम दर्जाच्या वस्तू या जास्तीत जास्त किमतीला विकल्या जातात आणि त्या माध्यमातून आपली प्रचंड फसवणूक होते. त्याला आपण भेसळ असं म्हणतो की विशेषतः जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये ही भेसळ एवढ्या प्रचंड प्रमाणात असते की ती भेसळ आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाही. आणि त्यावेळेला अनेक वेळेला आपण असं म्हणतो बघा की आपण जे दूध घरामध्ये आणतो ते दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे हे आपल्यालाच कळत नाही. किंबहुना अनेक वेळेला शासनानंच असं डिक्लेअर केलेलं आहे की आत्ता सध्या आपल्या बाजारपेठेमध्ये जे दूध विकलं जातं त्याच्यामध्ये जवळजवळ 25-30% दूध हे भेसळ आहे कृत्रिम दूध आहे. म्हणजे दूध निर्माण करण्यासाठी गया बाळगणं जनावरं बाळगणं त्याची व्यवस्था करणं आणि त्यातून दूध उत्पादन करणं ही आता कालबाह्य झालेलं आहे. आज अनेक असे दूध उत्पादक आहेत की जे कायलीमध्ये दूध तयार करतात वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल दूध तयार केलं केमिकल आणले जातात कायलीमध्ये ते मिसळले जातात आणि त्यातनं दूध निर्माण केलं जातं आणि ते दूध बाजारपेठेमध्ये म्हणजे ज्याला आपण परब्रह्म असं म्हणतो अन्न हे परब्रह्म किंवा दूध हे सर्वांग परिपूर्ण अन्न असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा एवढी प्रचंड भेसळ आहे. दुसरं उदाहरण आपल्याला तांदळाचं देता येत असतं की तांदूळ हा काळ्या जमिनीमध्ये पिकतो मग तांदळात येणारे गारेचे खडे कुठनं येतात तर ते सरळ सरळ आहेत की तांदळात येणारे गारेचे खडे ज्या वेळेला इकडं शेतकरी शेतात काबाड कष्ट करून तांदूळ पिकवत असतो त्याच वेळेला आपल्याकडं अनेक अशा फॅक्टरी आहेत की ज्या प्रकारचा तांदूळ तयार होतो त्या तांदळात मिसळण्यासाठी गारेचे खडे तयार करणारे अनेक फॅक्टरी आपल्याकडे आहेत आणि मोठमोठ्या शहरामध्ये बाजारपेठेमध्ये आपल्याला लक्षात येतं की असे तांदळात खडे मिसळण्यासाठी अशा अनेक व्यापारी त्या ठिकाणी बसलेले असतात की जे तांदळात मिसळायचे खडे त्या तांदळाच्या साईजनुसार विकत असतात आणि त्यामुळं हा जो दर्जा आहे हा दर्जा आपल्याला योग्य त्या प्रकारचा मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ग्राहक म्हणून आपल्याला जे अधिकार आहे वस्तू हाताळायचा आपल्याला अधिकार आहे वस्तू चे गुणधर्म विचारण्याचा अधिकार आहे वस्तूमध्ये काय काय घटक आहेत ते विचारण्याचा अधिकार आहे. आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला वस्तू आपण बघतो त्या वस्तूवर काय लिहिलंय हे त्यात कधी नसतं. वस्तूवर काय आहे वस्तूमध्ये काय गोष्टी आहेत ते त्यात लिहिलेलंच नसतं इतरच बाबी त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळं वस्तूचा दर्जा आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग काय तपासायला पाहिजे तर आपल्याकडं औद्योगिक उत्पादनं असतील तर ISI नावाचा दर्जा आहे तर भारत सरकारनं अधिकृतरित्या चांगल्या दर्जाची वस्तू आहे याच्यासाठी दिलेलं हे मानांकन आहे. ॲग्री वस्तू असेल शेतमाल असेल तर त्याच्यावर ॲग्री मार्क आहे जर पर्यावरणपूरक वस्तू असेल तर त्या इको मार्क आहे. तर हे जे स्टँडर्ड मार्क आहेत वस्तूचा दर्जा निश्चित करणारे हे मार्क बघून आपण जर वस्तू आणि वस्तू खरेदी केल्या तर निश्चितपणे आपलं वस्तूच्या या दर्जामधलं जे आपलं होणारी फसवणूक आहे ती आपण टाळू शकतो. मग दर्जामधली फसवणूक का केली जाते तर त्याचं सरळ आहे की कमीत कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त नफा मिळावा याच्यासाठी अशा प्रकारच्या डुप्लिकेट वस्तू बाजारामध्ये आणल्या जातात आणि त्या किती प्रकारच्या असतात विशेषतः आपण स्पेअर पार्टच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर एखाद्या कंपनीच्या एखाद्या वाहनाचं स्पेअर पार्ट आपण जर ओरिजिनल घ्यायला गेलो तर त्याची किमती प्रचंड असतात आणि त्याच वेळेला दुकानदारच विचारतो डुप्लिकेट पाहिजे का ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल पाहिजे असेल तर एवढी किंमत डुप्लिकेट पाहिजे असेल तर एवढी. म्हणजे आज बहुतांशी बाजारपेठेमध्ये ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेटचा भरणा एवढा प्रचंड आहे आणि विशेषतः औषधांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला जी औषधं कशासाठी घेतो आपण तर आपला जीव वाचवायसाठी औषधं घेतो पण दुर्दैवानं औषधांच्या बाजारपेठेमध्ये आज एवढं प्रचंड प्रमाण भेसळीचं आहे की मध्यंतरी एक TV कार्यक्रम घेतलेला होता की ज्याच्यामध्ये नामवंत डॉक्टर तिथं TV समोर आणले बाजारामध्ये असणारी वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं त्यांच्या समोर मांडली आणि त्यांना सांगितलं की यातलं डुप्लिकेट कुठलं आहे आणि ओरिजिनल कुठलं आहे. डॉक्टरना सुद्धा ती औषधं ओरिजिनल का डुप्लिकेट बघता कळत नव्हती एवढ्या प्रचंड प्रमाणात बेमालूमपणे औषधांच्या बाबतीमध्ये प्रचंड असं डुप्लिकेशन बाजारामध्ये आहे आणि त्याच्यामुळं अवस्था अशी होते की आपण एखादं औषध एखादा आजार बरा करण्यासाठी घेतो पण प्रत्यक्षात मात्र त्या औषधामुळं वेगळेच आजार आपल्याला निर्माण होतात आणि त्यामुळं औषधाच्या बाबतीमध्ये ग्राहक म्हणून आपण काय करायला पाहिजे
तर पहिली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण स्वतः औषधं खरेदी करता कामा नये. आज दुर्दैवानं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपणच आज आपण डॉक्टर होतो, आपले डॉक्टर होते, काय झालं की उठला की सुटला गेला बाजारामध्ये, डॉक्टर त्या मेडिकलमध्ये जातो, आपणच डोक्याची गोळी द्या, तापाची गोळी द्या, अशा प्रकारे स्वतःच आपण गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन देतो. आणि दुर्दैवानं त्या दुकानामध्ये सुद्धा अशी लोकं असतात, बहुतांशी जर कर्मचारी बघितले तर आठवी नववी दहावी नापास मुलं तिथं काम करतात, ज्यांना यातलं कुठलंच ज्ञान असत नाही, आणि मग पाहिजे ती गोळी आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यातून आपण नसलेले आजार त्या ठिकाणी ओढून घेतो. आणि त्यामुळं औषधांच्या बाबतीमध्ये आपल्या फॅमिली डॉक्टरकडूनच त्या ठिकाणी आपण औषध घ्यायला पाहिजे, त्याला दाखवून औषध घ्यायला पाहिजे आणि घेतलेलं औषध बरोबर आहे की नाही हे परत डॉक्टरला दाखवायला पाहिजे. दुर्दैवानं आज अवस्था अशी आहे की डॉक्टरांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक शंका कुशंका निर्माण घेतल्या जातात, कारण आज जागतिकीकरणाच्या या युगामध्ये प्रत्येकजण पैसा मिळवण्याच्या मागं लागलेला असल्यामुळं अनेक वेळेला डॉक्टरसुद्धा अशा अनेक ज्याला आपण अनुचित व्यापारी प्रथा म्हणतो त्याचा अवलंब करतात आणि वेगवेगळ्या आमिषाला बोलून वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं आपल्यावर ग्राहकांच्यावर मारली जातात. विशेषतः आपल्याला माहित आहे की जेनरिक नावाचा एक प्रकार औषधांच्या बाबतीमध्ये आहे की जी औषधं अत्यंत स्वस्त किमतीला आपल्याला बाजारपेठेमध्ये मिळतात. ग्राहक म्हणून ज्यावेळेला एखादा डॉक्टर आपल्याला औषध देतो त्या औषधाचं नाव जर आपण मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲपमध्ये टाकलं तर त्या औषधाला पर्यायी असणारी औषधं आपल्याला बाजारपेठेमध्ये असतात, जेनरिक औषधं असतात, ज्याच्या किमती 100-100 कितीतरी प्रचंड स्वस्त याच्यामध्ये त्या वस्तू आपल्या त्या औषधं आपल्याला मिळतात की जी ब्रँडेड औषधाच्या तुलनेत तेवढ्याच ताकदीची असतात, तेवढ्याच गुणधर्माची असतात. पण दुर्दैवानं आपण या औषधांचा विचार न करता ब्रँडेड औषधांच्या मागं लागतो, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोजिशनची औषधं, अशी अनेक औषधं आज आपल्याकडे आहेत की ज्याला भारतामध्ये विकायची बंदी आहे अशी औषधं आपल्याकडे येतात. विशेषतः शेतीच्या बाबतीमध्ये आपण बघतो की आज अशी अनेक तणनाशकं आहेत की ज्यांना जगामध्ये बंदी आहे पण ती भारतात सर्रास विकली जातात आणि आपण ती घेऊन त्याचा वापर करतो, जी औषधांचा परिणाम त्या अन्नधान्यामध्ये होतो आणि अशी मग विषयुक्त अन्नधान्य आपण व्यवहारामध्ये वापरतो, दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. आणि त्याच्यामुळं दर्जाच्या बाबतीमध्ये आपण भेसळयुक्त माल खरेदी करता कामा नये आणि त्याच्यासाठी आपण जागरूक राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण चौकशी केली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. चौथा जो मार्ग आहे त्याला म्हणतो आपण जाहिरात. एखाद्या वस्तूची जाहिरात जी असते ती वस्तूची माहिती देण्यासाठी करणं अपेक्षित असते, परंतु आज आपल्याला असं लक्षात येतं की आज ज्या ज्या वस्तूंच्या आपण जाहिराती बघतो त्या जाहिरातीच्या माध्यमातून अशा जाहिराती या बहुतांशी फसवेळ जाहिराती असतात. त्याच्यामध्ये वस्तूमध्ये काय आहे ते गुणधर्म सांगितले जात नाहीत, पण वस्तूमध्ये नाही ते मात्र त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशी वस्तू आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून खरेदी करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण केली जाते. वास्तविक अशा जाहिराती किती फसव्या असतात त्याचं उदाहरण आपल्याला घेत आहे की टीव्हीच्या जाहिराती आपण बघतो, वेगवेगळ्या पेस्टच्या जाहिराती आपण बघतो. पेस्टची जाहिरात बघत असताना पेस्टच्या जाहिरातीमध्ये काय असणं अपेक्षित आहे की या पेस्टपासून तुमच्या दाताचं कसं संरक्षण होईल, त्याच्यासाठी त्या पेस्टमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत, कोणकोणती घटक आहेत ते सांगणं अपेक्षित आहे. पण पेस्टच्या जाहिरातीमध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, या पेस्टचा रंग कुठला आहे, या पेस्टची चव कशी आहे आणि ही पेस्ट तुमच्या दाताचं संरक्षण करू शकेल असं कुठेही त्याच्यामध्ये न सांगता. मग कुठल्या नटीचा चेहरा त्याच्यामध्ये वापरला जातो, नटाचा चेहरा वापरला जातो आणि मग स्वच्छ दात म्हणून त्याच्यावरती जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात त्याच्यामध्ये दात स्वच्छ होण्यासाठी आवश्यक असणारे कुठले घटक आहेत ते त्या जाहिरातीमध्ये सांगितले जात. दुसऱ्या बाबतीमध्ये आपण बघतो की वेगवेगळी शीतपेये आपण घेतो की त्या शीतपेयामध्ये अनेक आपल्या शरीराला घातक असणारे घटक आहेत, परंतु ते घटक त्याच्यामध्ये न सांगता अशा वस्तूंच्या जाहिराती मोठमोठ्या नटांच्या माध्यमातून केल्या जातात आणि त्या जाहिरातीचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्यावर एवढा प्रचंड प्रमाणात होतो की त्या जाहिरातीला भुलून आपण अशी अनेक वस्तू ज्या आपल्या शरीराला अपायकारक आहेत अशा वस्तू आपण विकत घेतो. त्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण आपल्याला जाहिरातीच्या बाबतीत देता येईल की मध्यंतरी टीव्हीला बातमी आली बघा की सौंदर्य प्रसाधनासाठी वापरली जाणारी फेअर अँड लवली, आज कंपनीनं त्या फेअर अँड लवलीचं नाव बदललेलं आहे, आज त्यांनी ग्लो अँड लवली त्याचं नाव आणलेलं आहे. म्हणजे ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये म्हणजे जर फेअर अँड लवली लावून जर माणूस किंवा एखादी व्यक्ती काळ्याची जर गोरी होत असेल तर आफ्रिकेतल्या सगळ्याच माणसांनी फेअर अँड लवली लावली असते आणि गोरे झाले असते,
परंतु हे कळत असून सुद्धा आपण त्या जाहिरातीला बोलतोय आणि त्या जाहिरातीमध्ये आपल्या त्या याच्यामध्ये नंतर लक्षात असं आलं की अनेक असे घातक रसायनं त्याच्यामध्ये वापरली जातात की जी आपल्या त्वचेवर परिणाम करतात. मग वस्तूच्या दर्जाच्या बाबतीत आपण साबणाचे उदाहरण घेऊ शकतो की साबण खरेदी करताना आंघोळीचा साबण म्हणून कुठला गोष्ट आपण खरेदी करायला पाहिजे. वास्तविक पाहता आपण सुशिक्षित ग्राहक आहोत. सुशिक्षित ग्राहकाने किमान एवढं तरी लक्षात घ्यायला पाहिजे की आंघोळीच्या साबणामध्ये कुठला घटक असला पाहिजे की जो आपल्या शरीराची स्वच्छता करू शकेल, ज्याला TFM आपण म्हणतो. की अनेक साबण असे आहेत की ज्या साबणामध्ये ब्युटी सोप आणि आंघोळीचा साबण, म्हणजे सौंदर्य साबण वेगळा आणि आंघोळीचा साबण वेगळा. आपण आंघोळीचा साबण खरेदी करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये TFM नावाचा घटक 70% जास्त. पण आपण ब्युटी सोप खरेदी करतो आणि मग असा सोप लावल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला त्वचेला खाज निर्माण होते, त्वचेला त्याचे अनेक गंभीर परिणाम निर्माण होतात. आणि त्याच्यामुळं अशा वस्तू खरेदी करत असताना त्या वस्तूचा दर्जा नेमका काय आहे, दर्जा जाहिरातीला बघून आपण तो बघायला नाही पाहिजे. तर जाहिराती या फसव्या आहेत, त्या फसव्या जाहिरातीच्या संदर्भात आपण योग्य त्या ठिकाणी तक्रार करायला पाहिजे की जेणेकरून अशा फसव्या जाहिराती आपल्या समोर येणार नाहीत आणि आपलं होणारं नुकसान या जाहिरातीच्या माध्यमातून टाळू शकतो. त्यानंतर चौथा मार्ग आहे, पाचवा मार्ग त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे सेवेच्या माध्यमातून फसवून. आज आपल्याकडे अनेक प्रकारच्या सेवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी शासनानं निर्माण केलेले, अगदी गावच्या ग्रामपंचायतीपासून ते आपल्याला केंद्रीय मंत्रालयापर्यंत अनेक वेगवेगळे विभाग, अनेक वेगवेगळ्या प्रकारची कार्यालयं, शासकीय कार्यालय वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा आपली प्रचंड फसवणूक होते. शासनाने अनेक प्रकारचे कायदे आणले सर्वसामान्य लोकांची शासकीय कामं वेळेत व्हावीत याच्यासाठी, परंतु या यंत्रणेच्या मध्ये मध्यस्थांची एवढी प्रचंड एक मोठी साखळी तयार झालेली आहे की जी साखळी आपल्याला सर्वसामान्य लोकांना त्या यंत्रणेच्या पर्यंत पोहोचूनच देऊ शकत देत नाही. आणि त्याच्या माध्यमातून मग एक साधा 7-12 उतारा आणायचा झाला तरी आता सगळे ऑनलाईन आलेले आहेत, पण याच्या आधीची जर आपण व्यवस्था बघितली तर तलाठी पाहिजे तेवढे पैसे त्या 7-12 मागत होते. कुठलाही एखादा दाखला आपल्याला घ्यायचा असेल तर तो सहजासहजी मिळत नसतो. उत्पन्नाच्या दाखल्याचं उदाहरण जर आपण घेतलं की शाळांच्या मध्ये अनेक विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले दरवर्षी लागतात आणि मग ज्यावेळेला तो सेतू कार्यालयामध्ये जातो त्यावेळेला त्याला ज्या उत्पन्नाच्या दाखल्याची किंमत 33 रुपये 33 पैसे आहे तो दाखला त्याला 100, 200, 300, 400 रुपयाला त्याला विकत घ्यावा लागतो. आणि त्याच्यामध्ये या मध्यस्थांच्या माध्यमातून प्रचंड अशी लूट त्याची केली जाते. आणि त्यामुळे या सेवेच्या माध्यमातून जी लूट आहे ती लूट आपल्याला थांबवावी लागेल. त्याच्यासाठी मग आपल्याला काय करायला लागेल की शासनाचे जे वेगवेगळे कायदे आहेत, शासनाचे जे वेगवेगळे नियम आहेत, अनेक शासकीय कार्यालयामध्ये ग्राहकांच्या संदर्भामध्ये सनद लावलेली आहे, ती सनद आपण वाचायला पाहिजे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कुठलं ग्राहकाचं काम किती दिवसात कुणाकडून ते पूर्ण केले जातील आणि ते जर पूर्ण झालं नाही तर कुणाकडं त्याच्या संदर्भात आपण अपील करायचं याची सगळी माहिती आहे. परंतु दुर्दैवानं ग्राहक म्हणून आपण डोळसपणे ती माहिती कधी वाचतच नाही आणि मग प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आपण काय करतो, आपलं काम करायसाठी दलाल शोधतो आणि दलालाच्या माध्यमातून हे काम करायला आपण जातो आणि त्याच्यामधनं आपली प्रचंड अशी लूट केली जाते. आणि त्यामुळे या ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत, शासकीय सेवा आहेत, त्या सेवा घेत असताना प्रत्यक्ष आपण शासकीय अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की जेणेकरून मध्यस्थांचा विचार न करता, मध्यस्थांची मदत न घेता डायरेक्ट जर आपण अशा शासकीय सेवांचा लाभ घेतला तर निश्चितपणे आपली होणारी फसवणूक आपण तिथं टाळू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची फसवणुकीचा अलीकडचा मार्ग आहे ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन फसवणूक. की आता बहुतांशी सगळीकडे डिजिटल युग निर्माण झालेला आहे, विशेषतः अर्थव्यवहारामध्ये शासन सुद्धा आर्थिक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून करावे त्याच्यासाठी मग ऑनलाईन वेगवेगळे ॲप आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्या बँका आता ऑनलाईन झालेल्या आहेत, प्रत्येकाच्या खिशात आता ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आहे. आणि अशा वेळेला या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेण्यासाठी अनेक असे हॅकर्स आज बाजारामध्ये आहेत, व्यवहारामध्ये आहेत की जे आपली सहजासहजी अशी ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करत असतात. वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळी आमिषा आपल्याला मोबाईलवर दाखवली जातात, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भूलथापा त्याच्यामध्ये दिल्या जातात. आपल्या पिन कार्डचे, आपल्या ATM चे नंबर्स, आपली सगळी माहिती आपल्याकडूनच काढून घेतली जाते आणि त्या माध्यमातून प्रचंड असे ऑनलाईन गैरव्यवहार आपल्याकडे होतात. ऑनलाईन गैरव्यवहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, प्रत्यक्ष व्यवहार ज्यावेळेला होतात त्यावेळेला जो आपली फसवणूक करतो तो आपल्या समोर असतो, परंतु ऑनलाईनच्या बाबतीमध्ये अशी फसवणूक ही आपल्या न कळत आपल्या परस्पर आपल्याला न दिसणाऱ्या माणसांच्या माध्यमातून ती कुठूनही होऊ शकते. आणि अशा वेळेला अशा फसवणुकीमध्ये
जर आपण सापडलो तर निश्चितपणे आपल्याला त्याची भरपाई सुद्धा करता येत नाही, आपल्याला त्याच्यापर्यंत जाता सुद्धा येणं शक्य होत नाही, पोलीस यंत्रणेला सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, एवढ्या प्रचंड प्रमाणात हे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आहेत। त्याच्यासाठी आपण ग्राहक म्हणून काय करायला पाहिजे, तर आपले कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत ते करत असताना अत्यंत सावधगिरी बाळगायला पाहिजे। आपला पासवर्ड, आपला ATM नंबर, पिन नंबर कुणालाही न सांगता तो आपल्यापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे, तो कुठेही लिहून ठेवता कामा नये। विशेषतः असे नंबर ठेवत असताना आपलं जन्मतारीख, आपल्या गाडीचा नंबर, आपल्या घराचा नंबर किंवा आपलं जन्म, इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे सहजासहजी दुसऱ्याला ओळखू येऊ शकतील असे पासवर्ड न ठेवता आणि ते सातत्यानं बदलायला पाहिजेत, तर आपण या ऑनलाईन फसवणुकीपासून आपण जागरूक होऊ शकतो। तर या माध्यमातून आपली जी होणारी फसवणूक आहे, ही फसवणूक टाळण्यासाठी जर आपण ग्राहक म्हणून आपल्याला असलेले अधिकार आहेत, कुठले कुठले अधिकार आहेत, आपल्याला वस्तू हाताळण्याचा अधिकार आहे, वस्तूची निवड करण्याचा अधिकार आहे, वस्तूची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे, त्या वस्तूपासून आपल्याला बाधा होणार नाही याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे, आणि या सगळ्यातपेक्षा आज आपल्याला माहित आहे की जाहिरातीच्या माध्यमातून एकावर एक फ्री अशा प्रकारची जाहिरात आपल्याकडे होते। जगात हे सगळ्याला कळतं आहे की एकावर एक फ्री जगात असू शकत नाही, कुठलाही उत्पादक तुम्हाला फुकट काही देणार नाही, तरी सुद्धा आपण फसून अशा जाहिरातीला बळी पडून आपण काय करतो, एकावर एक फ्रीच्या नावाखाली अशा अनेक वस्तू आपल्या घरात आणून ठेवतो ज्याची गरजच नाही, आणि त्याच्यामुळं आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे नाही म्हणण्याचा अधिकार। ग्राहक म्हणून ग्राहकानं खरेदी करत असताना जी वस्तू आपल्याला गरजेची नाही अशी वस्तू खरेदी न करणं हे सगळ्यात मोठं आपल्या ग्राहक संरक्षणाचा हत्यार आहे। कारण आपण काय करतो की आपल्याला पाहिजे ती वस्तू खरेदी न करता अशा जाहिरातींना, अशा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून नको त्या वस्तू घरात आणून ठेवतो आणि आपल्या घरामध्ये अनावश्यक खरेदी आपण प्रचंड करतो। ती जर खरेदी आपण टाळली तर निश्चितपणे अशी वस्तू घेत असताना आपल्या होणाऱ्या फसवणुकी टाळते। आता याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अशा वस्तूंची फसवणूक टाळायची असेल खरेदीतली तर सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे तो म्हणजे आपण पावती घ्यायला शिकलं पाहिजे। दुर्दैवानं आपण पावती कुठलीच घेत नाही। पावती घेण्यामागचे फायदे काय ग्राहकाला, तर एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेला एखादा ग्राहक पावती मागतो त्यावेळेला दुकानदार त्या ग्राहकाला अशी वस्तू देत असताना 100 वेळेला तो सावध राहतो। कारण ज्यावेळेला वस्तूची पावती आपण घेतो त्यावेळेला अशी वस्तू खरेदी केल्याचा कायदेशीर पुरावा आपल्याकडे तयार होत असतो आणि त्यामुळं आपण पावती मागायला पाहिजे। पावती म्हणजे नेमकं काय, तर पावती म्हणजे केवळ एखादा कागद आणि त्याच्यावर दुकानदारानं काहीतरी गजबटून देणं म्हणजे पावती नव्हे, तर पावती याचा अर्थ अधिकृत कायदेशीररित्या ज्याच्यावर दुकानदाराचं नाव आहे, ग्राहकाचं नाव आहे, वस्तूचं संपूर्ण वर्णन आहे, वस्तूची किंमत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ज्या पावतीवर त्या दुकानदाराचा GST नंबर आहे अशी पावती म्हणजे अधिकृत पावती। अशी पावती जर आपण घेतली तर निश्चितपणे आपली होणारी फसवणूक टाळू शकतो आपण, विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीत किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत किंवा ज्या वस्तू आपण सेवन करतो अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण अशा पावत्या नुसत्या घ्यायला नाही पाहिजे, तर त्या अशा पावत्या आपण जतन करून ठेवायला पाहिजेत। जोपर्यंत अशी वस्तू आपण उपभोग केल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला होणार नाहीत याची खात्री होईपर्यंत ती पावती आपल्याजवळ असली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्या पावतीच्या आधारे कायद्याच्या माध्यमातून जर काही आपली फसवणूक झालीच, आपल्याला अपाय झाला, तर आपण आपलं संरक्षण करू शकतो। सोन्यासारख्या वस्तूच्या बाबतीमध्ये आपण बघतो की सोन्यासारखी वस्तू ज्याची 10 ग्रॅमची किंमत आज 50,000 याच्यामध्ये आहे, पण अशी वस्तू घेत असताना आपली प्रचंड फसवणूक होत असते, विशेषतः त्याच्यामध्ये पावती दिली जात नाही। वस्तूच्या सोन्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे शुद्ध सोनं 24 कॅरेटचं असतं, जो बाजारामधला भाव असतो तो 24 कॅरेटचा असतो, आपण जो दागिना घेतो तो कधी 24 कॅरेटचा असत नाही। मग तो नवीन आपल्याकडे BIS मार्क आहे 916, 918, 922 की ज्याच्यामध्ये 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 16 कॅरेट अशा प्रकारचे दागिने आपल्याला बाजारात मिळतात। प्रत्यक्षात आपण किंमत देत असताना 24 कॅरेटची देतो आणि दागिने घेत असताना मात्र आपण 12, 16 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेटचे घेतो। अशा वेळेला आपण ग्राहक म्हणून ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या कॅरेटचं सोनं आहे त्याच कॅरेटचा भाव आपण द्यायला पाहिजे। आपण प्रत्यक्षात आपल्याला असं लक्षात येतं की हे दुकानदार आपल्याकडनं 24 कॅरेटचा दर घेतात आणि सोनं देताना मात्र ते 22 कॅरेटचा आहे, 18 कॅरेटचा आहे, 16 कॅरेटचा आहे। एका कॅरेटमधला जर भावाचा फरक जर आपण बघितला तर 899 रुपये, म्हणजे 24 कॅरेटचं सोनं जर 50,000 रुपयाला असेल
तर 23 कॅरेटचं सोनं हे साधारणतः 49,000-49,000 दरम्यान असतं, किंवा तो जो फरक आहे प्रत्येक कॅरेटचा तो फरक आपण त्या ठिकाणी विचारात घेऊन आपण ही खरेदी करायला पाहिजे, आणि शिवाय त्याची पावती आपण घ्यायला पाहिजे, कारण सरकारला टॅक्स जातोय या नावाखाली आपण पावती घेत नाही, त्याचा परिणाम असा होतो की दुकानदार तर आपल्याकडनं टॅक्स वसूल करतोय पण तो सरकारला मात्र भरत नाही, आणि त्याच्यामुळं ग्राहक म्हणून आपण जर या बाबी विचारात घेतल्या तर निश्चितपणे आपली फसवणूक टाळू शकेल। अर्थात हे सगळं जे आतापर्यंत आपण चर्चा केली हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे, अर्थात याच्यामध्ये एक भाग आहे की याच्यामध्ये काहीला आक्षेप असण्याची शक्यता आहे, कारण ज्यावेळेला एखादा व्यापारी या व्याख्यानाकडे बघेल त्यावेळेला त्याला त्यात काही दोष वाटू शकतो, एखादा उत्पादक ज्यावेळेला विचार करेल त्याला त्याच्यामध्ये काही त्रुटी वाचू शकते, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण सर्वजण ग्राहक म्हणून या व्याख्यानाकडे लक्ष देऊ त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की आपण सर्वजण ग्राहक आहोत, याच्यामध्ये कुणीही ग्राहक म्हणून आपण टाळू शकत नाही, कुठलाही उत्पादक असेल व्यापारी असेल प्रत्येकजण ग्राहक आहे, आणि त्यामुळं ग्राहकाची होणारी ही जर लूट टाळायची असेल तर आपण सर्वांनी जाग व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे, आणि ही जागृती आपण कशा मार्गाने आणू शकतो तर त्याच्यामध्ये एक जाता जाता मी शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आज आपली सर्वांची स्थिती अशी झाली की आपण कोण आहोत हे विसरलेलो आहोत, आपण एका कवीने असं म्हटलेलं होतं की अजून किती लुटायचं अजून किती फसायचं, लुटणाऱ्या संघटित आहेत लुटून घेणाऱ्या तुम्ही आणि आम्ही असंघटित आहोत, सुशिक्षित असून सुद्धा अडाणी आहोत, आपण सर्वजण आपण सर्वजण एकमेकाला आपण सुशिक्षित समजतो, अर्थात आपल्याकडे सुशिक्षिताची संकल्पना ही व्यावहारिक ज्ञानापेक्षा अक्षर ज्ञानाशी संबंधित आहे, परंतु असे सुशिक्षित समजणारे सुद्धा जगात असा एकही माणूस नाही की जो फसवला गेलेला नाही, सातत्यानं आपण फसवले जातो पण आपण त्याच्यावर आवाज काढत नाही, दुर्दैवानं दुसरा महत्वाचा भाग आहे की तो त्याच्यावर आपण संघटित नाही, आपण एकत्र येत नाही, आपण आपली झालेली फसवणूक दुसऱ्याला सांगत नाही, आणि त्याच्यामुळं लुटणारे आपल्याला लुटत राहतात आणि आपण लुटून घेत राहतो, आणि मग याच्यावर उपाय काय, तर याच्यावर उपाय एकच आहे की आपण कोण आहोत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, आणि त्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट आहे की एक मेंढपाळ असतो, तो मेंढपाळ काय करत असतो, आपला व्यवसाय त्याचा जो असतो मेंढ्याचा शेतात घेऊन जात असतो, दररोज त्याचा ह्या दिनक्रम चाललेला असतो, एक दिवशी त्याला जंगलामध्ये एक वाघाचं पिल्लू उभे असतो, आणि मग तो मेंढपाळ असा विचार करतो की हे वाघाचं छोटंसं पिल्लू आता त्याच्या आई वडिलापासून हरवलेलं आहे, ते आपण घरला घेऊन जावं, मेंढ्यांच्या कळपामध्ये आपण त्याला वाढवावं, म्हणजे हे उद्या मोठं झालं की आपल्या मेंढ्यांच्या कळपामध्ये राहील, आणि मग मेंढ्यांच्या कळपामध्ये वाघ असल्यामुळं काय होईल, जे लांडगे वाघा ह्या मेंढ्यांना पळवून नेतात जंगलामध्ये चरायला जात असताना तशी कुठलीच भीती आपल्याला राहणार नाही, साधा सोपा विचार करतो आणि तो वाघाचं पिल्लू घरी आणतो, मेंढ्यांच्या कळपामध्ये तो वाढवतो, हळूहळू वाघाचं पिल्लू मोठं होतं, रोज मेंढ्यांच्या बरोबर जंगलामध्ये जातो, एक दिवशी काय होतं की त्या वाघाचं पिल्लू त्या मेंढ्यांच्या बरोबर जंगलात चरत असताना किंवा जात असताना एक खरोखरचा वाघ त्या ठिकाणी येतो, आणि तो खरोखरचा वाघ या जंगलातल्या या मेंढ्यांच्याकडे बघतो, आणि मग त्या वाघाला असं लक्षात येतं की या मेंढ्यांच्या कळपामध्ये आपल्यासारखाच दिसणारा एक वाघ त्या ठिकाणी फिंडतो हिंडत आहे, आणि मग अशा वेळेला त्या खरोखरच्या वाघाला वाटतं की आपल्याला बघितल्यावर प्रत्येक जण आपल्यापासून पळून जातो, आणि मग हा वाघ मेंढ्यांच्या कळपात कसा काय वाढला कसा काय फिरतोय त्याला कसं काय कोण घाबरत नाही, म्हणून तो वाघ म्हणतो की आपण याची एक परीक्षा करूया, आणि तो काय करतो वाघ त्या मेंढ्याच्या कळपातल्या वाघाला आपल्याकडे बोलवून घेतो, दोघे जण एका नदीच्या काठावर जातात आणि तो खरोखरचा वाघ त्या मेंढ्यातल्या वाघाला म्हणतो की आपण पाण्यात बघ, मग पाण्यात बघितल्यावर दोघांना एकमेकांना लक्षात येतं की दोघं आपण एकसारखेच आहोत, खरोखरचा वाघ मेंढ्यातला वाघ दिसायला तर सारखेच आहे, मग तो खरोखरचा वाघ मेंढ्यातल्या वाघाला म्हणतो की अरे मला सगळेजण भीतात तुला का कोण भीत नाही, त्यावेळेला ते मेंढ्यातल्या वाघाला काही ते सांगता येत नाही, मग खरोखरचा वाघ म्हणतो ठीक आहे आपण एक परीक्षा करू, आणि मग तो मेंढ्यातल्या वाघाला म्हणतो की तू ओरड बघू, आणि मग मेंढ्यातला वाघ काय करतो ओरडायला, आणि मेंढ्यातला वाघ जन्मल्यापासून मेंढ्यात असल्यामुळे त्याच्या तोंडातनं जो आवाज येतो तो बकरीचा आवाज येतो मेंढ्यांचा आवाज येतो, मग त्या खरोखरच्या वाघाला कळतं की याची अवस्था अशी का झाली, वाघ असून सुद्धा याला का कोण भीत नाही, तर याला जाणीवच नाही आपण कोण आहोत, आणि मग तो म्हणतो की मी आता मी ओरडून दाखवतो म्हणजे काय होतं, आणि मग खरोखरचा वाघ ज्यावेळेला ओरडतो त्यावेळेला त्याच्या तोंडातनं एक प्रचंड अशी डरकाळी त्या ठिकाणी बाहेर पडते की ज्या डरकाळीमुळं त्या वाघाच्या आवृतीभोवती ज्या मेंढ्या असतात त्या सगळ्या मेंढ्या पळून जातात, आणि मग या मेंढ्यातल्या वाघाला कळतं की आपण कोण आहोत, खरोखरचे वाघ आहोत आपण मेंढ्यातले वाघ नाही, दुर्दैवानं आज तुमची आणि माझी प्रत्येकाची अवस्था अशी आहे की आपण वाघ आहोत हे विसरलोय, आणि त्याच्यामुळं आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये पावलोपावली आपली जी फसवणूक होते
त्या फसवणुकीच्या विरोधात आपण दाद मागत नाही, डोळे झाकून आपण आपली फसवणूक त्या ठिकाणी सहन करतो, दुसऱ्याला सांगत नाही. याचा परिणाम असा होतो की फसवणारे आपल्याला फसवत राहतात, लुटणारे आपल्याला लुटत राहतात आणि आपण असह्यपणे त्यांची लूट सहन करत असतो. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात कुठलाही आर्थिक व्यवहार असेल त्या व्यवहाराचा करत असताना आपण जर ही माहिती आपल्याजवळ ठेवली आणि त्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराच्या वेळेला दक्षता घेतली तर निश्चितपणे आपली फसवणूक कुणीही करू शकणार नाही अशी आशा मी बाळगतो. आपण सर्वजण खरोखरचे वाघ आहोत ही भावना आपण प्रत्येकजण आपल्या मनाशी बाळगूया, म्हणजे निश्चितपणे आपण आपले आर्थिक व्यवहार करताना जागरूक राहू, एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलायला महाविद्यालयाचे प्राचार्य IQAC प्रमुख डॉक्टर PM पाटील सर आणि टेक्निकल स्टाफ या सर्वांनी मला या ठिकाणी मदत केली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आपणही शांतपणे ते ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. किती झालं तर पाच कोणता झालं सव्वा 11 वाजता नमस्कार. आज या ऑनलाईन व्याख्यान चर्चासत्रामध्ये आमच्या महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे प्राध्यापक SM जोशी सर यांनी ग्राहक संरक्षण या विषयावरती अत्यंत विस्तृतपणे जे विवेचन केलं, समाजातील शेवटच्या घटकाला समजेपर्यंतचं जे प्रबोधन अत्यंत आवश्यक आहे याविषयीची जी माहिती दिली याबद्दल मी महाविद्यालय स्टाफ अकॅडमी आणि IQAC वतीनं त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे नियोजन आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS साळुंके सर यांनी केलं आणि त्यामधून विविध विषयावरती प्रबोधनात्मक माहितीपर व्याख्यानं जी चालू आहेत ती त्यांच्या संकल्पनेतून चालू आहेत, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि आजचं हे व्याख्यान. त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी त्या महाविद्यालयात जो टेक्निकल स्टाफ प्राध्यापक निकम सर, कुंभार सर, संदीप पाटील सर यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. व्याख्यान संपला, संजय करतो. थँक्यू.